वडिलांनी मोबाईल रिचार्ज करून दिला नाही म्हणून सख्या मुलाने त्याच्या दोन मित्राच्या सहकार्याने वडिलांची हत्या केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील खडतगाव येथे 6 वर्षांपूर्वी घडली होती. आज खामगाव न्यायालयाने खटल्याची सुनावणी करीत तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वडील विठ्ठल निवृत्ती मानकर यांनी मोबाईल रिचार्ज करून दिला नाही म्हणून त्यांचा मुलगा सोनल मानकर व त्याचे मित्र गणेश पेसोले व वैभव लोणागरे या तिन्ही त्यांचा खून केला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ऍडव्होकेट रजनी बावस्कर यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने साक्षी पुरावे तपासल्यानंतर तीनही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. स्टाईल दुचाक्या पळवीने खामगावातील दोघांना चांगलेच महागात पडले. झुंझुनवाला पेट्रोल पंपासमोर पोलिसांनी या दोन्ही दुचाक्या जप्त करून शहर पोस्टेला लावल्या आहेत. या दुचाक्यांवर वाहतूक नियमानुसार कारवाई करण्यासाठी शहर पोलिसांनी बुलढाणा आरटीओंकडे पत्र दिले आहे. या दुचाकीधारकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. सुसाट दुचाक्यांमुळे अपघाताची शक्यता असल्याने शहर पोलिसांनी यापूर्वीपासून कारवाया सुरू केल्या आहेत हे विशेष.